मनसी खूप छान एक तर ब्राईट गाणं निवडलं आणि तुझा आवाजही खूप छान, तुझ्या आवाजात एक ब्राईटनेस आणि गोडवा दोन्ही आहेत. परंतु एक लक्षात ठेव, फक्त शब्द सगळे असे चावल्यासारखे होत होते, तर खजून शब्दांमध्ये क्लॅरिटी आली ना की आपोआप गाडीतील सुरांची पण नीट होईल. तर अजून क्लिअर सिंगिंग हवं आणि याच्यापेक्षा कैक पटीने आणखीन तुझं गाणं ब्राईट होईल. हां, पण प्रेझेंटेशन खूप छान होतं, छान एक्सप्रेशन्स पण आली आपोआप, तुझ्या आवाजात एक छान एक्सप्रेशन्स आहेत. हां, तर फक्त शब्द क्लॅरिटी शब्दांची अजून हवी, बट व्हेरी गुड, छान. हे गाणं म्हणावं तितकं व्यवस्थित नाही झालं, कमीत कमी मला वाटतं दिसेल तरी बरोबर नसेल झाली किंवा काहीतरी झालं. म्हणजे जितकं तुझ्या कॉन्फिडन्सने जेवढं तुला अपेक्षित होतं तेवढं नाही झालं, पण तरी हरकत नाही, पुढचे गाणे गा. ओके मानसी. अरे मानसी, कुठे आहेस तू? दिसतच नाहीयेस कुठे, कुठं? मी तर पल्लवी दिसते मला. अच्छा, बाजूला एक छोटीशी अशी. अच्छा तू, अच्छा ओके मानसी, कमाल आहे बाबा, तुम्ही एवढं कसं बारीक राहू शकता यार. तुम्ही एवढ्या लांबपर्यंत इथनं जरी फुंकलं ना तरी तू असे मागे पडशील धाड झाली, पण आवाज केवढा जोरदार असेल तुझ्या गळ्यात. खूप छान, मला खूप आवडली तुझं गाणं आणि त्याच्यात भक्ती ओतली होतीस तू. म्हणजे ठसक्याच्या ऐवजी जास्त तू आत्म्यापासून तू देवाच्या दर्शनाला चालली होतीस आणि गातेस असं वाटत होतं. म्हणजे त्याच्यात गोडवा असल्यामुळं एक वेगळा आनंद मला मिळाला त्या गाण्यात, मला खूप आवडलं. आता तू मेहनत कर आणि मला वाटतं मी तुझ्या गाण्यावरनं असं लक्षात येतं की तुला वैशालींनी गाण्यासकट आपण कसं वजनदार व्हावं त्याची पण ट्रेनिंग तुला देईल ती. नक्की मिळेल, हे ट्रेनिंग तुला नक्की मिळेल. क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा वा, साधा फार छान, फार छान. बऱ्याच वेळ काही झालं नव्हता, म्हणजे दोषी असेही असतात अगोदर पहिल्यांदा बारीक, नंतर असे होतात की वजनच वाढतं. म्हणजे असं कसं चालेल, जोशी पण काहीतरी. आणि वैशालीचा मी जबरदस्त फॅन असल्यामुळं ती तुला आणखी
खूप छान छान गाणी तयार करून घेईल, कारण सगळे जाणार ती इतक्या सहजतेने गाते ही कमाल आमच्या इंडस्ट्रीला मिळाली, कमाल मुलगी आहे. तुमच्याकडनं कौतुक होणं हे आम्ही अजूनही स्टुडंट आहोत तुमच्यापुढे, आणि तुमच्याकडनं अशी पोच पावती मिळाल्यावर आम्ही बघून वाटतं. जोरदार गाया वैशालीसाठी, मानसीसाठी. Thank you.